आणि आताची महत्वाची बातमी आहे, सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी मात्र कायम असलेली पाहायला मिळतीये. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज मागे घेतलेला नाहीये. आताची महत्वाची बातमी आपण बघतोय, सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी कायम आहे. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी बरेच प्रयत्न हे करण्यात आले होते. काँग्रेसचे सगळे महत्वाचे नेते, वरिष्ठ नेते हे त्यांच्याशी बोलले देखील होते. त्यांची समजूतही काढण्यात आली, मात्र तरीही विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतलेला नाहीये. मुद्यात उलटल्यानंतर आपण बघतोय, सांगलीमधनं बंडखोरी कायम ठेवत विशाल पाटील. अधिक माहिती यासंदर्भातील घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. शंकर, अखेर सांगलीतनं विशाल पाटील यांची बंडखोरी ही कायम असलेली पाहायला मिळते आहे. हॅलो शंकर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हॅलो शंकर, अजूनही बंडखोरी कायम असलेली पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहू शकता, विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही आणि 3 वाजेपर्यंतची मुदत होती, पण आता 3 वाजून गेलेले आहेत, त्यामुळं विशाल पाटील यांची बंडखोरी ही फायनल झालेली आहे. अपक्ष म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज राहिल्यामुळं आता सांगली लोकसभामध्ये 3 तिरंगी लढत होणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. यामध्ये प्रमुख भाजपचे संजय काका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील अशी तिरंगी लढत या सांगली जिल्ह्यामध्ये सर्व राज्याला बघायला मिळणार आहे. एकंदरीत पाहता 3 वाजेपर्यंत विशाल पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेतील का नाही या संदर्भात सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं या सांगली लोकसभेकडं. मात्र विशाल पाटील याने अखेर अर्ज मागं न घेतल्यामुळं आता त्यांची बंडखोरी अटळ झालेली आहे आणि सांगली लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष म्हणून उभा राहणार हे निश्चित झालेलं आहे. नक्कीच, आणि त्यामुळे तिरंगी लढत आता पाहायला मिळेल सांगलीमध्ये. तुर्तास धन्यवाद शंकर या संपूर्ण माहितीसाठी. तर सांगलीमध्ये आपण बघतोय, अजूनही ही तिरंगी लढत येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशाल पाटील यांची बंडखोरी कायम आहे, कारण त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला नाहीये. अपक्ष अर्ज त्यांनी भरलेला होता, मात्र तो मागे घेतलेला नाहीये. त्यामुळे ही तिरंगी लढत आता पाहायला मिळणार आहे 3 पाटलांमध्ये.